मित्रांनो, आर्य चाणक्य यांनी वेदांचा आणि अनेक ग्रंथांचा अभ्यास केला होता. त्यांच्या या ज्ञानामुळेच त्यांनी एका सामान्य बालकाला मौर्य साम्राज्याचा राजा चंद्रगुप्त मौर्य बनवले होते. त्यांनी मांडलेले सिद्धांत प्रत्येकाच्या जीवनामध्ये मौल्यवान ठरतात. असं म्हणतात, जो कोणी चाणक्य नीतीच्या जीवनात आचरण करतो त्याच्या आयुष्यामध्ये सर्व प्रकारची सुख पाणी भरतात. आजच्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेला एक सिद्धांत आपण बघणार आहोत, अर्थनाश मनस्तापम ग्रहिण्याश्चरितानि च नीचम वाक्यम चापमानम मती मात्र प्रकाशयेत. पुरुषांनी चार गोष्टी कोणाला सांगू नये असे ह्या सिद्धांतामध्ये सांगितले आहे. चला तर मग सुरू करूयात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल, शहानपण मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पहिली गोष्ट, पैशाचे झालेले नुकसान. व्यक्तीने त्याला झालेले पैशाचे नुकसान कोणाला सांगू नये. व्यक्तीचे जर आर्थिक नुकसान झाले असेल आणि त्याची आर्थिक परिस्थिती बिघडत असेल तर ही गोष्ट त्याने कोणाला सांगू नये. कारण अशा माणसाला जर पैशाची मदत लागली तर समाज त्याला मदत करणार नाही. आजच्या जगामध्ये लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, त्यामुळे गरीब माणसाला लोक मदत करायला घाबरतात. त्यांना शाश्वती नसते की ह्याला पैसे दिले तर परत भेटतील ह्याची. त्यामुळे पैशासंबंधीचे नुकसान गुप्तच ठेवावे. दुसरी गोष्ट, तुम्हाला असलेले दुःख. तुम्हाला जर काही दुःख असेल तर ते लोकांना सांगू नये. कारण लोक तुमच्या दुःखाची चेष्टा किंवा खिल्ली उडू शकतात. लोकांना चर्चेला विषयच पाहिजे असतो आणि तो विषय तुम्ही त्यांना पुरवला तर ते त्याचा तमाशा बनू शकतात. चाणक्याने इथे लोकांबद्दल सांगितले आहे, पण मला असं वाटतं जे तुमचे हिताचे विचार करतात, तुम्हाला यशस्वी बनू पाहतात, म्हणजे तुमचे गुरु किंवा जवळचे मित्र, तर त्यांना तुम्ही तुमची समस्या सांगू शकता. कारण ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. तिसरी गोष्ट, आपल्या पत्नीच्या चरित्राबद्दलच्या गोष्टी. आपल्या पत्नीच्या चरित्राबद्दलच्या गोष्टी कोणालाच सांगू नये. मी म्हटल्याप्रमाणे लोकांना चर्चेला विषय लागतो आणि मग एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे आपल्या पत्नीबद्दल, परिवाराबद्दल वाईट गोष्टी पसरत गेल्या तर ते आपल्यासाठी अत्यंत हानिकारक होऊ शकते. त्यामुळे पुरुषाने आपल्या पत्नीच्या घरच्या सुख दुःखाच्या गोष्टी गुप्तच ठेवाव्यात. चौथी गोष्ट, मूर्ख माणसांनी केलेला अपमान. जर तुमचा कोणी मूर्ख माणसांनी अपमान केला असेल तर तुम्ही ही गोष्ट कोणालाही सांगू नये. कारण अशामुळे तुम्ही लोकांच्या चेष्टेचा विषय होऊ शकता आणि तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसू शकतो. मित्रांनो, ह्या चार गोष्टी कोणालाही न सांगण्याचा उद्देश हा की तुम्ही लोकांचा चेष्टेचा विषय होऊ नये, लोकांनी तुमची खिल्ली उडू नये हा आहे. कारण प्रत्येक माणसासाठी त्याला त्याचा आत्मसन्मान प्रिय असतो. मित्रांनो, तुम्ही माझं फेसबुक पेज लाईक करा, जिथे तुम्हाला आयुष्य बदलणारे असे सुंदर सुविचार वाचायला भेटतील. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.